असं म्हणतात की जुगाड ही गरजेची जननी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे महागडी उपकरणं घेण्यासाठी पैसे नसतात पण ते उपकरण घेणं गरजेचं असतं तेव्हा लोक जुगाड करून त्या उपकरणाचा पर्याय शोधून काढतात आणि असे जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की पाहणारी लोक थक्कच होतील. असाच एक अतरंगी जुगाड आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शेतामध्ये शिरून नासधूस करणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांना आणि चोरांना पळवण्यासाठी एका शेतकऱ्याने भन्नाट कल्पना राबवली आहे. त्यानं दारूच्या बाटलीपासून असं काही यंत्र तयार केलंय की त्यामुळे चोरच काय तर खुद्द पोलीस सुद्धा शेतामध्ये शिरण्यास घाबरतील. विश्वास बसत नाहीये तर मग हा व्हिडिओ एकदा पाहाच. कितीही दिवस रात्र पहारा द्या, शेतामध्ये बुजगावणी लावा, तारेचं कुंपण घाला, अगदी CCTV कॅमेरे लावा, पण तुम्ही प्राणी पक्ष्यांना रोखू शकत नाही. ते शेतात शिरण्याचा कुठला ना कुठला मार्ग शोधून काढतातच. अशा चलाक सजीवांना रोखण्यासाठी शेतकऱ्यानं हा अभिनव मार्ग शोधून काढला. तर शेतकऱ्यानं हे यंत्र तयार करण्यासाठी एक दारूची बाटली, मोबाईलचं कव्हर, लोखंडी नटबोल्ट आणि एक दोरी वापरली आहे. चला तर पाहूया हे यंत्र तयार तरी कसं केलं. सर्वात आधी एक दारूची बाटली घेऊन ती झाडाला बांधली. या बाटलीला मोबाईलचं कव्हर आणि नटबोल्ट बांधला. जेव्हा हे कव्हर हवेमुळे गोल फिरतं तेव्हा तो नटबोल्ट बाटलीवर आदळतो आणि आवाज येतो. हा आवाज ऐकून प्राणी घाबरतात. शेतामध्ये कोणीतरी आहे असा भास त्यांना होतो आणि पकडले जाऊ या भीतीमुळे ते पळून जातात. खरं तर शेताची सुरक्षा करण्याची ही जुनी टेक्निक आहे, मात्र आज तंत्रज्ञानाच्या जगातही ती कामाला येते.